गुलबर्गा शहर में भरमपुर सर्वे नंबर 68 बार 2A 32 घुंटा जमीन के ओनर, तहसीलदार और ADLR के खिलाफ शिकायत कर इंसाफ की मांग कर रहे हैं। इस जमीन के असल ओनर रेवन्नाथ है। उनकी मौत के बाद उनकी इकलौती बेटी महादेवी अभी जमीन की वारिस हैं। नाम ट्रांसफ़र के लिए मैक्सिमम टाइम पीरियड 45 दिन होता है, पर महादेवी को एक साल से परेशान किया जा रहा है। महादेवी और उनके परिवार वालों ने शिकायत कर कहा, तहसीलदार, ADLR और दीगर ऑफिसर्स जानबूझकर उनका काम नहीं कर रहे हैं। इस ज़मीन को छोड़ने के लिए इनको कई बार धमकियां भी मिल रही हैं। इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव और एडमिनिस्ट्रेशन से इंसाफ की मांग कर ये लोग जल्द तमाम इनकम्प्लीट वर्क को मुकम्मल करने की गुजारिश किए हैं। This video present by Raidan Multi Cuisine Restaurant, variety of traditional foods, Arabian, Turkish, Middle East, grand interior, genuine spices, hygienic kitchen, address Tipu Sultan Chowk, Ring Road, Gulbarg. Survey number 68 bar 2A, Brahmpur. Survey number में आया जो क्या खेती है, जमीन है, पर ये हमारा सासू माँ के नाम पे, माँ ने राणावा लक्कापा के नाम पे जमीन रहता है, लेकिन ये लोग जरा तहसीलदार प्रकाश कुदरी और ADLR प्रवीण यादव और सिरसदार देवेंद्र नडगेरी और शिवानंद गाजरे के सरकार और राज अहमद तलाटी और RI सब ये मिला के ये जमीन हमारा क्या लूटने के लिए फोर्जरी डॉक्यूमेंट्स बनाकर तहसील में विरासता डाल के समय हमारे को ये पता चला कि ये फोर्जरी करने के ये जमीन लूटने के लिए ये तैयार कर रहे हैं सब लोग। हमारे को मालूम होने के बाद इमीडिएट हम ब्रह्मपुर पुलिस स्टेशन जाके केस दर्ज किया है। 18 CTR 420 केस हुआ है। फिर होने के बाद भी हमारा क्या ससुर है हमारा महादेवी वाइफ ऑफ लक्कापा, उनको विरासत करने के लिए हम फिर तहसील में ऑफिस में हम अर्जी डालने के बाद भी एक साल होने तक आया, अब तक कुछ भी विरासत भी नहीं किया, कुछ भी नहीं किया। फिर तहसीलदार के पास जाके हम पूछने के बाद तहसीलदार को पूछे तो तहसीलदार बोला तुम्हारा को तकरार अर्जी डाल दिया है। कौन डाल दिया बोले तो नाम नहीं बोल रहा था, प्रकाश कुदरी। एक साल तक हम तो पूरा यकीन होगा कि ये सब लोग मिलकर ये जमीन लूटने के लिए कोशिश में है और गुंडा को भेज रहा है। हमारा ये ससुर ने काम करने के लिए जा रहा है उधर, कॉरपोरेशन में काम करते हैं हमारा आपा, इसलिए उधर जाके धमकी दे रहा है, तुम वो जमीन पर आए तो तुम्हारा खराब करता हूँ, तुम कहाँ जाते हैं, अमेरिका में जाते हैं, अमेरिका में जाओ, हमारा रिश्तेदार है MLA, कहाँ जाते जाओ तुम, सरकार हमारा है, सब हमें है, ऑफिसर करने वाले हमें है, हम ये जमीन क्यों छोड़ते हैं, हम आज 60 लाख 70 लाख का खर्चा किया है, हम ये हमारे को बेचना है, किसको बेचे तुम्हारा खत्म करता हूँ, इस वजह से हम धमकी दे रहे हैं, हम बेचने नहीं चाहते, ये हमारा जमीन है, हमारे को चाहिए। इसलिए हम माननीय मुख्यमंत्री से इजाजत करता हूँ कि ये तुरंत इस प्रकाश कुदरी, ADLR और प्रवीण सिरसदार नडगेरी, देवेंद्र नडगेरी, ये सब लोग क्या है सबके ऊपर एक्शन लेके हमारा क्या ये जमीन है ना, हमारा विरासत करके देने करके माननीय मुख्यमंत्री को हम अपील करते हैं। इधर कोई भी इंसान इधर हम आए तो हमारे को ले इधर आए तो हम तुम्हारे को जान से मारते हैं, धमकी दे रहे हैं हमारे को, इसलिए हम बहुत डर से हम बेकार है। मेरे को और मेरे फैमिली को एक तो एक कुछ भी फर्क हुआ ना, ये सब लोग 5 लोग की जवाबदारी, इसलिए मैं ऐसा करता हूँ कि आप माननीय मुख्यमंत्री जी हमारे को जरा, हम परिशिष्ट जाति परिशिष्ट पंगड़ SC माधिका समाज के लोग हैं, इसलिए आप जरा हमारे को इंसाफ करके मेरे को जरा न्याय देने के लिए आपके पास मैं अपील करता हूँ। मैं बहुजन समाज पार्टी सुपुत्रा कोबलकर BSP का जिला कोऑर्डिनेटर हूँ। ऐसे ऐसे फिर भी पूरा ये हमारा जमीन क्या ये हमारा हमारे नाम पे चढ़ा के फिर हमारा प्रोटेस्ट देना चाहिए, हमारे को प्रोटेक्शन देना चाहिए हमारे को। क्यों बोले तो ये 8 करोड़ 10 करोड़ का प्रॉपर्टी है, इन्हों पूरा गुंडे लोग है, राजकारणी लोग है, MP MLA के लोग है, हमारे को बोलते हैं तुम कहाँ जाते हैं, सरकार हमारा है, MLA हमारा है, MP हमारा है, सब लोग हमारा डरा है, लेकिन हम मरने के लिए रेडी हूँ, लेकिन हम तुम्हारे वास्ते नहीं, ये हम जमीन ले सकते हैं हम, क्योंकि तुम मारे तो हमारे जमीन जान जाते हैं, तुम नहीं मारे तो जान जाते हैं, हम जान के वास्ते नहीं डरते हम। इसलिए मैं आपके पास माननीय मुख्यमंत्री और सब लोगों को मैं गुजारिश करता हूँ कि ये हमारा प्रॉपर्टी हमारे को विरासत दे के आपके हाथ जोड़ता हूँ कि माननीय मुख्यमंत्री तुरंत ये विरासत करके हमारा प्रॉपर्टी हमारे को देकर को आपको मैं गुजारिश करता हूँ। जय भीम, जय भारत।
ಇದು ಜಾಗ ನಮ್ಮ ತಾತರ್ದದ ರೀ. ಇದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಐದು ನಮ್ಮ ಅಮ್ಮರ್ದು ಓವರ್ ಬರ್ತದ ಜಾಗ. ನಮ್ಮ ಮಮ್ಮಿ ಹೆಸರು ಮೇಲೆ ಪೊಟೇಷನ್ ಮಾಡಂದ್ರೆ ಮಾಡಲ್ಲ ಏನ್ರಿ ತಹಸೀಲ್ದಾರ್. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಮಗೆ ಈಗ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಏನ್ರ ಹೇಳಕ್ ಹೋಗೋದು ಎಲ್ಲರೂ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಮಂದಿ ಕೈವಾಡ ಅದ ಅದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಏಸ್ತಿನ ಒಂದು ವರ್ಷ ಎಲ್ಲ ಕೊಂಡತ್ರಿ ನಮಗೆ ಆರನೇ ತಿಂಗಳದಾಗ ಹಾಕಿದೇವ್ರಿ ನಾವು ಪೊಟೇಷನ್ ಮಾಡ್ಲಾಕ. ಈಗ ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಒಂದಿನೂ ನಮಗೆ ಏನೂ ಇಲ್ಲ. ಒಣ ಏರಿಂಗ್ ಇಡ್ತಾರ ಆಯ್ತು, ಇದು ನೋಟಿಸ್ ಕಳಿಸ್ತಾರ ಇದು ಬಿಡ್ತಾರೆ. ಮೋಟೇಷನ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾಡಲ್ಲ ಯಾರು. ತಹಸೀಲ್ದಾರ ಕೇಳಿದ್ರೆ ಏನಂತಾರೆ, ಇನ್ನು ಇವತ್ತು ಬರ್ರಿ, 8 ದಿನ ಬಿಟ್ಟು ಬರ್ರಿ, ನಾಳೆ ಮುಂದಿನ ತಿಂಗಳು ಬರ್ರಿ, ಇದೇ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಮಗೆ ಯಾರು ಹೇಳಬೇಕು ರೀ? ಮತ್ತು ನಾಯ ಯಾರು ಕೊಡಲ್ಲ ಯಾರು. ನಾವು ಎಸ್ ಸಿ ಮಂದಿ ಇದ್ದಿದ್ದೇವೆ ನೋಡ್ರಿ, ನಮ್ಮ ಮಾದ್ರ ಸಮಾಜದವ್ರು ಇದ್ದಿದ್ದೆವು, ನಮಗೆ ಯಾರು ಭೀ ಇದು ಮಾಡಲ್ಲ ಯಾರು. ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ಹೇಳಿದ್ರೆ ಮಾದ್ರ ನಿಮಗೆ ಏನಂತೀರಿ, ನಿಮಗೆಲ್ಲ ಮಾಡ್ತೀವಿ ಹೋಗ್ರಿ ಅಂತಾರೆ. ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಜಾಗ ಎಲ್ಲದ ನಿಮಗೆ ಏನು ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ನಮ್ಮ ಜಾಗ ನಮ್ದು ಇಲ್ಲೇ ಅದ ಅಂತ ನಾವೆಲ್ಲರೂ ಹಿರಿಯರು ಹಿಡಿದು ಇಲ್ಲೇ ಅದ ನಮ್ಮಲ್ಲೇ. ಯಾವಾಗೂ ಇದು ಜಾಗ ನಮ್ಮದೇ ಅದ. ಎಷ್ಟು 12 ಎಕರೆ ಹೊಲ ಇದ್ದಿದ್ರೆ ಈಗ ಇಷ್ಟು 32 ಗುಂಟೆ ನಮ್ಮದು ಜಾಗ ಇದ್ರೂ ಈಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅವ್ರು. ನಿಮ್ಮದು ಎಲ್ಲದ ಎಲ್ಲಿ ಬರ್ತದಂತ ಇನ್ನಾವಿ ಅಂತ ನಾವು ಕೇಳ್ದಾಗ ಅಂತ ತಹಸೀಲ್ದಾರ್ ಇಲ್ಲೇ ಇದ್ದಿದ್ದೆವು ರೂಮ್ನಾಗ. ರೂಮ್ನಾಗ ಇದ್ರೂ ಇದು ಜಾಗದಾಗ ಇದ್ರೂ ಇದು ಮಾಡಲ್ಲ ಯಾರು. ಒಟ್ಟು ಮೊಟೇಷನ್ ಮಾಡಂದ್ರೆ ಒಟ್ಟು ಮಾಡಲ್ಲ ಅಂತಾರೆ ಅವ್ರು. ಇನ್ನೂ ನಿಂದ್ರಿ, 8 ದಿನ ನಿಂದ್ರಿ, 1 ತಿಂಗಳು ನಿಂದ್ರಿ, ಸರ್ವೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೂ ಮಾಡಲ್ಲ ಯಾರು. ಅವ್ರು ರಿಪೋರ್ಟ್ ಕೊಡು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ರಿಪೋರ್ಟ್ನೂ ಕೊಡಲ್ಲ ಯಾರು. ಅವ್ರು ಒಟ್ಟು ತಹಸೀಲ್ದಾರ ಒಟ್ಟು ಹೆಣ್ಣು ಒಟ್ಟು ನಮ್ಮ ಮೊಟೇಷನ್ ಮಾಡೋದು ಇದನ್ನೇ ಇಲ್ಲ. ಒಟ್ಟು ಹಂಗಿತ್ತಂದ್ರೆ ನಾವು ಏನಾರು ಇಲ್ಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ಇಲ್ಲೇ ಜಾಗದಾಗೆ ಸಾಯ್ತೀವಿ ನೋಡ್ರಿ. ನಾವು ಏನಾರ ವಿಷ ಗಿಷ ಕುಡಿದಿಗಿಸಲೇ ನಮ್ಮ ತಾಯಿ ಇರ್ಲಕ್ಕೆ ಒಬ್ಬಕ್ಕೆ ಹಣ್ಮಗಳವ್ರು ಅವ್ರಿಗೆ ವಾರ ಒಂದು ಟೈಮಿಗೆ ತಹಸೀಲ್ದಾರ ನಮಗೆ ಇದು ಮೊಟೇಷನ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ವಿಷ ಕುಡಿದು ಸಾಯೋದ್ರಿ. ಇಲ್ಲೇ ನಾವು ಹೊಸ ಮಂದಿ ಕಲ್ತು ನಮ್ಮ 4 ಮಂದಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇದ್ದಿದ್ದೆವು, ಒಬ್ಬನ ಹುಡುಗನ, ನಮ್ಮ ತಾಯಿ ಒಬ್ಬಕ್ಕಿ, ನಮ್ಮಂದು ಗಣೇಶ ಮಕ್ಕಳು ಇಲ್ಲ, ಯಾರು ಭೀ ಇಲ್ಲರಿ. ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಇರೋದೇ ಒಬ್ಬ ಹುಡುಗನ. ಇರೋ ಹಂಗೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ಹೊಸ ಮಂದಿ ಇಲ್ಲೇ ವಿಷ ಗಿಷ ಕುಡಿದು ಅವ್ರ ಹೆಸರು ಮೇಲೆ ಬರೆದ್ರಿ ಸಾಯ್ತೀವಿ ನೋಡ್ರಿ ನಾವು. ಹಾಂ ರೀ, ಹೆಸರು ಪ್ರಕಾಶ್ ಕುದುರೆ ಅವರು. ಮತ್ತಂದ್ರೆ ಎರಡೆಲ್ಲ ಪ್ರವೀಣ್ ಚಾದವ ಇವರೆಲ್ಲರೂ ನೋಡ್ರಿ. ನಮಗೆ ಒಟ್ಟು ಸತಸ್ತಾರ ಅವರು. 1 ವರ್ಷ ಆಯ್ತು ನೋಡ್ರಿ ನಾವು ಹೋಲತ್ತಿ ತಹಸೀಲ್ದಾರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಇಲ್ಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ಗುಂಡ ಮಂದಿಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಇವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಮಗೆ ಹೆಂಗೆ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ ಸರ್, ನಮಗೆ ಹಿಂಗೆ ಆಗಿಸಲೇನೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಗೆ ಶಿವ ತ್ರಾಸ ತ್ರಾಸ ಹೋದ ನೋಡ್ರಿ. ಬಾಂಧ ಕಿಸಲೆ ಇಲ್ಲಿಕ್ಕಾದ್ರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕಲ್ತು ಇಲ್ಲೇ ವಿಷಯ ಕೂಡ ಸಾಯ್ತಿದ್ದೇವ್ರಿ ನಾವು. ಅವ್ರ ಹೆಸ್ರ ಮೇಲೆ ಸಾಯ್ತೀವಿ ನೋಡ್ರಿ. ಹೇಳಿಗೆಸಲೆ ಪ್ರಕಾಶ್ ಕುದ್ರಿ ಸರ್ ಅಲ್ಲೇ. ನನ್ನ ಹೆಸ್ರು ಮಲ್ಲಮ್ಮ ಅದಾರಿ, ಮಾಲಾಸ್ರಿ ಅಂತಾರೆ ನನಗೆ. ಅವ್ರ ಮಗಳು ಇದ್ದೀನಿ ರೀ, ನಮ್ಮ ಮಾದೇವಿ ಮಗಳು.